तर भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची दाट शक्यता आहे देशात पहिल्या टप्प्यात जिथे मतदान होणार आहे त्या जागांचा समावेश त्या यादीत असेल असं कळत आहे पहिल्या यादीवर चर्चा करण्यासाठी आज भाजपच्या निवडणूक समितीची नवी दिल्लीतील मुख्यालयात बैठक होणार आहे पंतप्रधान मोदी पक्षाध्यक्ष अमित शहा आणि अन्य वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित राहतील तर युतीमध्ये दिलजमाई झाल्यावर आता कार्यकर्त्यांचं मिशन मनोमिलन सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय पुण्यात मुख्यमंत्री संयुक्त मेळाव्याच्या तयारीच्या निमित्ताने पुण्यातही नेते कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक होणार आहे सध्या त्याची तयारी सुरू आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांनी बालगंधर्वजी आता आपण आहोत तिथं संयुक्त मेळावा आहे आणि साडेचार वर्ष एक प्रकारे झहरी टीकेनंतर आता मुश्किल टिप्पण्या सुरू झालेल्या आहेत म्हणजे सुजय गेला भाजपमध्ये तर आता राधाकृष्ण तुम्ही शिवसेनेमध्ये या किंवा आता शरद पवारांना घेऊ नका नाहीतर मग कुणाशी लढणार काय म्हणायचं पुण्याच्या मेळाव्याची तयारी झालेले भाजप सेनेचे कार्यकर्ते एकत्र दिसत आहेत दुर्मिळ साडेचार वर्षातलं एक चित्र वर आता इथे बघायला मिळते हे चित्र वारंवार आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे ते दुर्मिळ राहिलेलं नाही आहे आणि माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यामध्ये दोघंजणं पहिल्यांदाच एकत्र एक असा कार्यक्रम होतोय याच्यापूर्वी मुंबईत एकत्र कार्यक्रम झालेले आहेत त्याला आम्ही अनेक जणं होतो, होतो। परंतु आज इथे पुण्यामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना बोलवून सर्व लोकसभा मतदारसंघ जे पुणे जिल्हा सोलापूर माढा सातारा सांगली या ठिकाणच्या लोकसभा मतदारसंघातल्या आमदार खासदार त्याचबरोबर महापौर जिल्हा परिषद अध्यक्ष लोकप्रतिनिधी आणि सैनिक या सगळ्यांच्या बरोबर हा कार्यक्रम होणारे संवाद साधला जाणार आहे आणि माननीय उद्धव साहेबांनी सांगितलेलंच आहे साहे की आमचं पूर्वीचे मतभेद तुम्ही पाहिले पण आता आमची मैत्री काय असते ती बघा खास करून उद्धव ठाकरेंनी आता जे एक जेश्चर दाखवलेलं आहे भाजपचा उत्साह वाढवणार आहे राष्ट्रहितासाठी शिवसेनेनी घेतलेली भूमिका ही केव्हाही स्वागतार आहे शिवसेना नेहमीच राष्ट्रहिताच्या पाठीशी उभी राहिलेली आणि आता नवीन दिशा आणि नवीन कार्यक्रम याकडे आमचं अधिक लक्ष आम्ही केंद्रित केलेलं आहे चेहरे बघा अत्यंत फुललेले आहेत आणि एरवी जसं म्हणाले की आता माध्यम टीका करत असतात पायात पाय पण पाया, आज हातात हात आहेत गळ्यात गळे आहेत मुरलीधर मोहळ आहेत भाजपचे बाबर आहेत शिवसेनेचे आणि असंच दृश्य दिसेल अशी ग्वाही निलमताई आणि योगेश गौघाल यांनी दिलेले आहे बघूयात घोडा मैदान जवळच आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम अद्वैत मेहता न्यूज एटीन लोकमत पुणे